चला बेस्ट ऑफ लक बघूया. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन फलंदाज मैदानी चार मध्ये प्रत्येक घरात आणि पाहू शकाल कुणाल मात्रे पाहू शकाल पहिला षटक घेऊन आलाय बड्डे बॉय. वाढदिवस आहेत कुणाल मात्रे यांचे. आज पाहू शकाल वाढदिवसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. कुणाल पहिला षटक घेऊन आलाय. प्रतीक साडी पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू पुढे ससावल्या चेंडूला फील्ड करतील. त्यामुळे एकेरी धावणे नक्कीच समाधान लागेल. एकेरी धावणे खाता उघडलंय ते म्हणजेच कलम अर्नाळा रमेश्वर या संघाचा. ओके एक चेंडू एक धाव. विघ्नेश साखर तोडे स्ट्राईक वर असतील. त्यावेळेस सर्व बॅटने खेळलाय. बघा आपण खेळाडू पाहू शकतो चेंडूला फील्ड करतोय. फिकी थोडस वाढेश केली गेली. एक सिंगल धावा गोलू पाहायला भेटल्यामुळे चेंडूला फील्ड करत असताना दोन चेंडू दोन धावा पाहू शकाल. धफडकाल लगावल्या गेल्या. 78 पाठलाग करते. कंपल्सरी चेसिंग हे नियम असतील. कंपल्सरी चेस तुम्हाला करावे लागतील. शॉर्ट बॉल प्रतीक घरात ताकदवर फलंदाज पाठवून दिला सहज सीमरच्या पार. हा आलाय खणखणीत पालकर धमाका षटकार सहा धावा. तर प्रेक्षकांनी चेंडू नक्कीच पुरवायचा आहे. वेलकम मनीष आपला सुद्धा अधिक स्वागत असेल. बघा नक्कीच मॅच बॉल आलेला आहे. बघा रबर बॉलमध्ये कुठलाही चेंडू तुम्ही यूज करू शकाल. मैदानाच्या बाहेर जरी गेला तर बॅटरवर चॉईस असतो. कारण की चेंडू रबर बॉलवर जेव्हा बॅट लागते कधी कधी चेंडू थोडासा फिरतोय. त्या अनुषंगाने तुम्ही चेंडू चेंज करू शकाल. परंतु प्रतीक घरात पाहू शकाल एक ताकदवर फलंदाज त्यांनी दर्शवलं मागील चेंडूवर कुणाल मात्रेच्या विरुद्धमध्ये. स्लोवर चेंडू परत बॅक टू बॅक लॉंगेस्ट सिक्स ऑफ द डे ते म्हणजेच पाहू शकाल प्रतीक घरच्या बाजूला षटकार सहा धावा बॅक टू बॅक. 78 पाठला करायचा आहे. 14 धावा दाफळ करा. 4 चेंडू 14. पहिला चेंडू सिंगलनी सुरुवात केली. परंतु जेव्हा रडामध्ये चेंडू आले प्रतीक घरत हायटेड फलंदाज जेव्हा कुणाल मात्रेचे पण गोष्टीकडे थोडंसं लहान आहे प्रतीकच्या माध्यमातून हाईटमध्ये सुद्धा जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होतात प्रतीकच्या कमीवर चेंडू होतात आणि ते चेंडू खूप सुरेख खेळतोय प्रतीक घरत. फुलटॉस बॉल दबाव प्रेशर पाहू शकाल कुणाल म्हात्रेवर आहे आणि हा सुद्धा चेंडू फेकून दिलाय सहा धावांसाठी. बघा 5 चेंडू आणि 20 धावा दाफळकर. बड्डे बॉयच्या विरुद्ध मध्ये काय फलंदाजी करतोय प्रतीक घरत अप्रतिम फलंदाजी. यावेळेस खूप उंच गेलाय चेंडू आणि यावेळेस या षटकामधला सलग चौथा षटकार. धावसंख्या 2 पोहोचत धावफळकर 26. बघा जे 3 षटकार मेन बोरण ठोकले होते शेवटच्या अंतिम षटकामध्ये ते प्रतिक्रिय पहिल्या षटकामध्ये वसूल केले. 4 व्याजा सकट 4 षटकार असं म्हणावं लागेल. नक्कीच अर्नाळा क्लबची जे आमचे 12th मॅन खूप खुश आहेत. हर्ष पाटील हॅरी खूप खुश आहेत. आणि पाहू शकाल पियुष राऊतला इंट्रोड्यूस केला जाईल. पियुष राऊत संदीप राऊत यांचे सुपुत्र आहेत. आयोजक यांचे सुपुत्र एक वेगवान गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला. 78 पाठलाग करायचा होता ते म्हणजेच 5 षटकामध्ये. आता 4 षटकामध्ये बनवायचे आहेत विजयासाठी ते म्हणजेच तब्बल 52.
धमाका षटक आहे. या षटकामध्ये जर 18 धावा जमा केल्या तर नक्कीच कुठे कुठे 4 धाव प्लस असतील. विघ्नेश साकलतोड एक चेंडू एक वर बॅटिंग करतोय, 5 चेंडू 25 वर बॅटिंग करतोय. प्रतीक घरात विरुद्धचा पहिला चेंडू फुल टॉस फेकून दिला डीप मध्ये खेळू आहे आणि यावर सुरक्षेल. अप्रतिम झेल टिपला गेला आणि फलंदाज बॅक थोडा आउट. विघ्नेश साकलतोडे मैदानाच्या बाहेर. अप्रतिम झेल टिपला गेला. बघा कुठलाही संघाला रिव्ह्यू नसणार आहे. दक्षता घ्या, पहिल्या सामन्यामध्ये आपण अनाउन्समेंट करतोय. यानंतर चिंचणी घेवली विरुद्ध पाहू शकाल ताई पॅकर टेंबोडे या संघाचा सामना. ताई पॅकर टेंबोडे या संघाने नक्कीच नाणेफेक कॉल जिंकला. बघा पण दोन टीना दादा एकत्र येत आहेत, वेलकम असेल दोन्ही टीना दादांना आमच्या या स्पर्धेमध्ये. बघा पहिलाच फुलटा चेंडू होता परंतु मोठा गडी पास झाला. या 20 फलंदाज बॅक टू डगआउट पाहू शकाल मैदानाच्या बाहेर. विघ्नेश साकलतोडे नवीन बॅटर अमित. अमित मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज बॅटिंग साठी येतोय. तर पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय तो म्हणजेच विघ्नेश फुलटॉसवर. प्रतीकदा थोडासा वेग ठेवण्याचा प्रयत्न करतायत पियुष, परंतु दोन्ही फुलटॉस बॉलवर बॅटरला संधी होती, परंतु एका बॅटरने आपला विकेट गावला, एका बॅटरने सिंगल धाव घेतली. परंतु प्रत्येक स्ट्राईकवर आहे. प्रत्येकने मागील 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता परंतु पियुष राऊत पाहू शकाल सुरेख चेंडू टाकला गेला. डॉट बॉल आलाय, धावसंख्या स्थिरावली गेली म्हणजे 27 या एकवर धमाका षटक मार्गस्थ आहे. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा धावसंख्या 27 वर स्थिरावली गेली, एक गडी बाद नक्कीच झालाय. 3 चेंडूचा अजून खेळ बाकी असेल. बंटी कुंभार सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. बंटी आपला सुद्धा अधिक स्वागत असेल. यावेळेस व्हाईट बॉल नक्की दर्शवला गेला आणि पंच व्हाईट बॉल नक्कीच दर्शवतील. खूप लक्ष्मीच्या बाहेर होता. एक सिंगल धावने धावफरक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 28-28. बघा प्रतीकचं विकेट जर घेतलं संदीप राऊत यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज असणार आहे पियुष राऊत यांच्यासाठी. शॉर्ट बॉल फटका सुरेख मिड विकेटच्या वरतून आला षटकार. पाचवा षटकार प्रतीक घरेच्या बॅटरूम आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या 34 धावा अजून वनवायचे 44. हा सामना जिंकण्यासाठी 78 धावांचा पाठलाग करायचा. धमाका षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आता चेंडू टाकून झाले 4 धावा खर्चे केल्या, आतापर्यंत मात्र 8 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 2 मध्ये 10 जर बनवल्या कलम मारणारा महेश्वर ब्रह्माश्वर या संघाचे फलंदाज नक्की 4 धावा प्लस असतील. हॅरी खूप निवांतपणे सामन्याचा आनंद घेत आहेत. एक वेगळे हेअरस्टाईल पाहू शकाल, एक अप्रतिम क्रिकेट च रुची असणारे व्यक्तिमत्व पाहू शकाल. हॅरी आनंदित आहेत प्रतीकची बॅटिंग करत असताना. यावेळेस पाहू शकाल खूप उंच खूप उंच खूप लांब 6वा षटकार पाहू शकाल खेळला या इनिंग्स मध्ये प्रतीक घरच्या बॅट मधून. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचेल. बघा शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकामधला. बघा 13 धावा आतापर्यंत खर्च, 14 धावा आल्यात या षटकामध्ये. अजून जर 4 धावा आल्या तर 4 धाव प्लस असतील कलम अर्नाळा ब्रह्मेश्वर या संघासाठी. बघा शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. यावेळी हेलिकॉप्टर उडून दिलाय
सलग तिसरा षटकार आणि यावेळेस या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात, ते म्हणजे 20 आणि 4 प्लस म्हणजे 24 धावांचं षटक आपल्याला पाहायला भेटेल. 50 धावा दा फटकावर 50. या स्पर्धेमधला पहिला धमाका षटक त्याने गाजवला तो म्हणजे प्रतीक घरात. प्रतीक घरात काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या चारी बाजूने, परंतु व्ही फॅक्टर मध्ये खूप सुरेख फलंदाजी करतोय. 9 चेंडू 43 वर बॅटिंग करतोय प्रतीक घरात. बघा 18 मध्ये वनवायचे आहेत अजूनही 28, 18 चेंडू 28 ची गरज. बघा 18-28 ची गरज आहे. तुषार बसवत आले गुलीन माकवर. पहिला चेंडू स्लोबन होता, ऑन साइडला खेळला गेला, गुलू पाहू शकाल चेंडूला फील करतील परत एकदा. परंतु प्रतीक 9 चेंडू 43 वर बॅटिंग करतो, 6 षटकार 7 षटकाराच्या मदतीने तो फलंदाजी करतोय. बघा त्यांनी या इनिंगच्या पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेतली होती, तदनंतर मात्र एक चेंडू पियुष घरतने त्याच्या विरुद्ध पण टाकलाय, एकही चेंडू त्याने निर्धाव खेळला नाही. यावेळेस स्लोबन चेडू आणि चेंडूला काव कॉर्नरच्या वरतून हा षटकार, 8वा षटकार आणि 49 धावा झळकवल्या गेल्या. 10 चेंडू 49, 490 चा स्ट्राइक रेट प्रतीक घरत. यश घरत सुद्धा खूप खुश आहेत. कॅप्टन काय इनिंग साकारताय प्रतीक, अप्रतिम इनिंग. बघा एक असा खेळाडू जो पूर्णपणे हितांश 11 पाम संघावर हावी झालाय प्रतीक घरत. 50 झळकवलं जाईल का, पहिला खेळाडू बनेल या स्पर्धेमधला 50 झळकवणारा प्रतीक करत. एक पाऊल मात्र मागे डेका स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. यावेळेस षटकार आणि 50 धावा, 11 चेंडू 55 धावांची इनिंग साकारली प्रतीक करत. कॅमेरामॅन कौशल लगेच हा सन कॅप्चर करायचा आहे. प्रतीक घरतच्या नार पहिला 50, प्रतीक घरत ताकदवर फलंदाज 9 षटकाराच्या मदतीने 55 बॅटिंग करतोय. मात्र एक सिंगल आणि एक निर्धाव चेंडू, 9 चेंडू खेळलेत, 9 चेंडू 9 षटकार त्यांनी ठोकलेत. यावेळेस अजून एक फटका सुरेख खेळला आणि चेंडू निघत होतो 6 धावांसाठी. बघा पंचाने 9 बॉल घोषित केलाय, 9+6 म्हणजे 10वा षटकार फलंदाज प्रतीक घरत. आणि धावसंख्या पाहू शकाल, धावफळक लागेल ते म्हणजे 70 धावा धावफळकावर. अजूनही मात्र 8 धावांची गरज आहे. यावेळेस ऑन साइडला खेळलाय सिंगल धाव, नक्कीच परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करेल का, थोडासा नक्कीच हळवार धावतोय. एक धावाने धावफळक पुढे सरसावेल, धावसंख्या धावून पोहोचेल, धावफळकावर तब्बल लगावली गेली ते म्हणजे 71, 7 धावांची गरज आहे. तिसरा षटक मार्गस्थ. बघा पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल 20 आणि +4 म्हणजे 24 धावा आल्या. या षटकामध्ये पाहू शकाल आता 21 धावा आल्यात. चेंडूची गोष्ट करी, चेंडू टाकून जातापर्यंत मात्र 4, अजून 2 चेंडू खेळ बाकी आहे. स्लोबन चेंडू होता पाहू शकाल, पंचाने व्हाइट बॉल घोषित केलाय. यावेळेस ऑन साइड ला फटका सुरेख खेळला आणि सामना पाहू शकाल पूर्णपणे विजय झालाय तो म्हणजेच कला मारणारा ब्रह्मेश्वर संघ प्रतीक घरत. कॉंग्रेशन्स. बघा 50 लगावणाऱ्या प्रत्येक खेळाडू टी शर्ट आपण देणार होते या स्पर्धेमध्ये, आणि पहिला फलंदाज ठरलाय तो म्हणजेच या स्पर्धेमध्ये प्रतीक घरत.
त्याला टी शर्ट दिलेला आमच्या आयोजकांच्या माध्यमातून टी शर्ट असणार आहे. बघा अनिकेत राऊत यांच्या शुभ हस्ते पण टी शर्ट देणार आहोत अनिकेत या. प्रत्येक वेल प्लेड प्रतीक गरत काय प्रतीक पाहू शकेल काय खेळी साकारली आहे वेल प्लेड प्रतीक बघा त्यांनी धाव बनवली या स्पर्धेमध्ये आता पाहू शकाल. तेरा चेंडू 62 धावा 10 षटकार ठोकले 2 सिंगल मात्र खेळलेत आणि मात्र एकमेव चेंडू त्यांनी निर्धाव खेळला. बघा 10 षटकारांची इनिंग साकारली कौशल पाय कॅमेरामॅनच्या माध्यमातून पण पद्मावती स्पोर्ट्स शैलेश भाई यांच्याकडून स्पॉन्सर आहे टी शर्ट्स. पाहतो 50 लगावणाऱ्या खेळाडूला आपण देणार आहोत आणि काय खेळ साकारलाय प्रतीकची जी हाईट आहे ना त्या अनुषंगाने त्यांनी खेळ साकारलाय. अप्रतिम खेळी उंच भरारी घेणारे षटकार त्यांनी ठोकले. वेल प्लेड प्रतीक आणि पुढच्या सामन्यात बेस्ट ऑफ लक असेल. बघा 5वा सामना मैदानाच्या आत रंगला जाईल आपण ड्रॉ टाकणार आहोत हे लक्षात घ्या.